हॅलो मित्रांनो, श्रीकृष्णाने सांगितले की मांसाहार खाणे पाप की पुण्य. मित्रांनो, दररोजच्या अन्नामध्ये काय खावे आणि काय नाही हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक मत असतो. मात्र हिंदू धर्मामध्ये काही लोक मांसाहाराचा निषेध करतात तर काही लोक मान्यता देतात. आपण अनेक वेळा ऐकलं असेल की मांस खाणारे लोक अनेकदा शाकाहारी खाणाऱ्या लोकांना घासघूस खाणारी म्हणतात, तर दुसरीकडे शाकाहारी खाणारे लोक मांसाहार खाणाऱ्या लोकांना संजीवांचे हत्यारे म्हणतात. त्यामुळेच आज आपण पाहूया हिंदू धर्मातील ग्रंथामध्ये शाकाहारी की मांसाहारी कोणता भोजन उत्तम मानला आहे. वेद आणि पुराण हे हिंदू धर्मातील मुख्य ग्रंथ आहेत आणि वेदांमध्ये पशुहत्या ही पाप मानले आहे, तर मांस खाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यजुर्वेदामध्ये म्हटलं आहे की मनुष्याने परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व सजीवांना आपल्या आत्म्यासमान मानायला हवे. अर्थातच ते स्वतःचा ज्या प्रकारे हित बघत असतात तसे दुसऱ्यांचेही पाहावे. तर अर्थवादामध्ये म्हटलं आहे की मनुष्याने भात, गहू आणि डाळी यासारखे पदार्थ आपल्या अन्नरूपात ग्रहण करावे आणि हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहार आहे. तुम्ही कधीही नर किंवा मादीबरोबर हिंसा अत्याचार करू नका. तर गीतेमध्ये सर्व प्रकारच्या अन्नाला 3 श्रेणींमध्ये विभागले आहे, सत्व, रज आणि तम. गीतेत सांगितल्यानुसार अन्नानेच मनुष्याचे मन आणि विचार बनतात. जो मनुष्य सात्विक अन्न ग्रहण करतो त्याचे विचारही सात्विक असतात. तर मांस आणि मदिरासारख्या गोष्टी तामसिक मानल्या जातात. यासारखा अन्न ग्रहण करणारे लोक नेहमी कुकर्मी, रोगी, दुःखी आणि आळशी राहतात. गीतेत सांगितल्यानुसार सात्विक आहार आयु वाढवणारा, मनाला शुद्ध करणारा आणि बलबुद्धीला तृप्ती प्रदान करणारा असतो. आणि हाच शाकाहारी आहार जेव्हा मसालेदार तेलकट स्वरूपात बनवला जातो तेव्हा तो राजसी आहार बनतो. हे अन्न दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करतात. तर शाकाहारी व मांसाहारी अन्नासंबंधात गरुड पुराणामध्ये श्रीकृष्णाची एक कथा देखील सांगितली जाते. या कथेमध्ये श्रीकृष्णाने शाकाहारी व मांसाहारी अन्नाबद्दल खूपच सुंदर ज्ञान दिले आहे. या कथेनुसार श्रीकृष्ण एकदा यमुने काठी झाडाखाली बासुरी वाजत बसले होते. त्यावेळी एक हरिण धावत धावत त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन लपून बसला. हरिण खूपच घाबरला होता. तेव्हा श्रीकृष्णाने हरिणीच्या डोक्यावर हात फिरवत विचारले, काय झाले, तू इतकं का घाबरला आहेस? इतक्यातच एक शिकारी त्या हरिणीचा पाठलाग करत तिथे येतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो, हा माझा शिकार आहे, कृपया करून तुम्ही याला माझ्या स्वाधीन करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक प्राण्यावर सर्वात पहिले त्याचा स्वतःचा अधिकार असतो, नाही कुणा दुसऱ्याचा. हे ऐकून शिकाऱ्याला प्रचंड राग येतो आणि तो म्हणतो, हा माझा शिकार आहे, याला मी खाणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणत्याही जीवाला मारून खाणे हे पाप आहे आणि तू पापाचा भागीदार बनणार आहेस. मांसाहार पुण्य आहे की पाप हे तुला माहीत नाही का? तेव्हा शिकारी म्हणाला, मला नाही माहीत मांसाहार पाप आहे की पुण्य. मी तुमच्यासारखा ज्ञानी नाही आहे. मी फक्त एवढंच जाणतो की मी शिकार केली नाही तर मला अन्न मिळणार नाही. याशिवाय मी या हरिणीला मारून जीव बंधनातून मुक्त करून पुण्य तर कमवत आहे. मग का तुम्ही मला हा पुण्य कमावण्यापासून रोखता? मी तर असेही ऐकले की जीव हत्या की शास्त्रामध्ये ही उचित सांगितली आहे. राजा पण शिकार करतात, मग हे पाप मलाच का, त्यांना का नाही लागत? असे अनेक तर्क वितर्क केल्यानंतर पुढे शिकारी श्रीकृष्णाला म्हणतो की ठीक आहे, मला तुम्ही सांगा मांसाहार पाप आहे की पुण्य. शिकाऱ्याचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण समजून जातात की मांस खाण्याने याची बुद्धी तामसिक झाली आहे, याला पाप पुण्याचं ज्ञान राहिलेलं नाही आहे. पुढे श्रीकृष्ण शिकाऱ्याला म्हणतात की ठीक आहे, मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक आणि तू सांग मांस खाणे पाप आहे की पुण्य. आणि श्रीकृष्ण आपली कथा सांगू लागतात की एकदा मगध राज्यामध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्याचे अन्न उत्पादन कमी झाले होते, ज्यामुळे राज्यात धान्याची कमतरता भासू लागली. त्यामुळे राजाला चिंता सतवायला लागली की या समस्येचा मार्ग काढलं नाही तर एक दिवस सर्व अन्न संपून जाईल आणि आपल्या राज्यावरती मोठे संकट येईल. त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी मगधचा राजा त्वरित आपल्या सर्व मंत्र्यांना व सल्लागारांना बोलावून सभा भरवतो आणि सर्वांना म्हणतो की आपल्या राज्याच्या या खाद्याच्या समस्येवर सर्वात स्वस्त आणि लवकर मिळेल असे कोणते खाद्य आहे. हे ऐकता सर्व मंत्री विचारात पडतात की भात, गहू आणि इतर भाज्या उगवायला प्रचंड श्रम आणि वेळ लागतो, त्यामुळे स्वस्त्यात आपल्याला काही मिळणार नाही. इतक्यातच शिकारीचा शौक ठेवणारा एक मंत्री उभा राहतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज, माझ्या मते सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ मांस आहे, कारण त्यासाठी आपल्याला धन खर्च करायला लागत नाही, शिवाय आपल्याला पौष्टिक आहार देखील मिळतो. हे ऐकून सर्व मंत्र्यांना त्यांचं म्हणणं पडतं आणि सर्व त्याच्या मताला समर्थन देतात. मात्र राजाचे प्रधानमंत्री अजूनही शांत होते आणि त्यांची शांतता पाहून राजा प्रधानमंत्रीला म्हणतो की तुम्ही काय शांत आहात,
तुमचं काय मत आहे यावर प्रधानमंत्री राजाला म्हणतो की मी नाही मानत की मांस सर्वात स्वस्त पदार्थ आहे, या त्यामुळे मी याविषयी तुमच्याशी आज नाही उद्या बोलेल. पुढे प्रधानमंत्री त्याच रात्री शिकारी करणाऱ्या व मांसाहाराचा प्रस्ताव राजासमोर ठेवणाऱ्या मंत्रीच्या घरी जातो. तेव्हा तो मंत्री एवढ्या रात्री राज्याचा प्रधानमंत्री अचानक घरी आल्याने थोडा घाबरतो. इतक्यात प्रधानमंत्री त्याला म्हणतो, आज संध्याकाळी राज्याची तब्येत प्रचंड बिघडली आहे, त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे, आणि म्हणूनच राजवैद्यांनी म्हटलं आहे की कोणत्या तरी शक्तिशाली मनुष्याचं 2 तोळे मांस मिळालं तर महाराष्ट्र ठीक होऊ शकतात. तुम्ही राजाच्या खूपच जवळचे मंत्री आहात आणि तुम्ही हे काम करू शकता. याबद्दल मी तुम्हाला 1 लाख सोन्याच्या मुद्रा देतो. याशिवाय एक मोठी जहांगीरी देखील तुम्हाला दिली जाईल. तुम्ही फक्त हो म्हणा, मी कटाराने तुमचे हृदय चिरून त्यातील फक्त 2 तोळे मांस घेईल. तेव्हा हे ऐकून मंत्र्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तो प्रचंड घाबरतो आणि विचार करू लागतो की जर जीवनच राहिलं नाही तर सोन्याच्या मुद्रांचा आणि जहांगीरीचा मी काय करू. त्यानंतर मंत्री पळतच आपल्या तिजोरीजवळ जातो आणि त्यातून 1 लाख सोन्याच्या मुद्रा काढतो व प्रधानमंत्रीचे पाय पकडून रडतच म्हणतो, प्रधानमंत्रीजी, मी या 1 लाख मुद्रा तुम्हाला देतो आणि तुमच्याकडील 1 लाख मुद्रा अशा 2 लाख मुद्रा घेऊन तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी जा आणि त्याला या 2 लाख मुद्रा देऊन त्याच्याकडून मांस घ्या. परंतु मला जाऊ द्या. तसेच माझी एक विनंती आहे की ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका. परंतु प्रधानमंत्री त्या मंत्र्याला म्हणतो, मंत्रीजी, तुमची कदकाठी ही महाराजांसारखीच मिळती जुळती आहे, त्यामुळे राजवैद्यांनी मला तुमचंच नाव सांगितलं आहे. तुमच्या या दानाने आपल्या महाराजांचे जीव वाचू शकतो. जर तुम्ही हे ऐकलं तर मी माझं प्रधानमंत्री पद तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तुमचा कर्मचारी बनायला तयार आहे. तेव्हा प्रधानमंत्रीचं हे बोलणं ऐकून तो मंत्री अजूनच घाबरतो आणि म्हणतो, तुम्हाला हवंय तर माझं सर्व काही घ्या, पण माझे प्राण घेऊ नका, मला जाऊ द्या. असे म्हणत तो मंत्री आपल्या घोड्याजवळ जातो आणि घोड्यावर बसून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र इतक्यातच प्रधानमंत्री घोड्याची रशी पकडतात आणि त्याला म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला पळण्याची गरज नाही, तुम्ही घरामध्ये आराम करा, मी कुठेतरी दुसरीकडे जाऊन प्रयत्न करतो. असे म्हणत प्रधानमंत्री तिथून निघून जातात. पुढे प्रधानमंत्री त्या सर्व सोन्याच्या मुद्रा घेऊन ज्या ज्या मंत्र्यांनी मांसाहारी खाद्याला समर्थन दिलं होतं त्या सर्वांच्या घरी एक एक करून जातात आणि सर्वांकडे राज्याच्या जीवासाठी 2 तोळे मांस मागू लागतात. परंतु कोणीही राज्यासाठी 2 तोळे मांस द्यायला तयार होत नाही. सर्व आपला जीव वाचवण्यासाठी प्रधानमंत्र्याला 2 तोळे मांसासाठी 1 लाखापासून ते 5 लाखापर्यंत सोन्याच्या मुद्रा देऊ लागतात आणि दुसरा कोणाला तरी शोधायला सांगतात. त्यामुळे या प्रकारे प्रधानमंत्रीकडे एका रात्रीचं 1 करोड सोन्या मुद्राचा जमा होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री आपल्या वेळेपूर्वीच राज्यसभेमध्ये उपस्थित राहतात, कारण सर्व हे जाणून घेण्यासाठी इच्छुक होते की राज्याची तब्येत कशी आहे. मात्र रात्री त्यांच्यासोबत काय घडलेलं हे कोणी कोणाला सांगत नव्हतं. थोड्या वेळानंतर राजाही येतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या सिंहासनावर जाऊन बसतो. तेव्हा सर्व मंत्र्यांच्या लक्षात येते की महाराज तर पूर्णपणे ठीक दिसत आहेत, त्यांना काहीच झालेलं नाही आहे, म्हणजे रात्री प्रधानमंत्री आपल्याशी खोटं बोलले. असे विचार करून सर्व मंत्री मनोमन करत असतात. इतक्यातच प्रधानमंत्री राजासमोर 1 करोड सोन्याच्या मुद्रा ठेवतात. तेव्हा राजा त्यांना विचारतो की या सोन्याच्या मुद्रा कोणासाठी आणि कुठून आणल्या. तेव्हा प्रधानमंत्री म्हणतात की महाराज, 2 तोळे मांसासाठी मी इतकी धनराशी जमा केली आहे, मात्र मला मांस कुठेही मिळालं नाही. आपले जीव वाचवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी मला या मुद्रा दिल्या आहेत, त्यामुळे महाराज मला आता तुम्ही सांगा, मांस स्वस्त आहे की महाग. तेव्हा राजाला प्रधानमंत्र्याला काय म्हणायचं आहे ते सर्व लक्षात येतं. त्यानंतर राजा आपल्या प्रजेला व शेतकऱ्यांना अन्नासाठी अतिरिक्त परिश्रम करण्याचे निवेदन करतो. सोबतच राजकीय धान्य कोठारातून धान्य काढून सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी देतो. याशिवाय आपल्या राज्यात पौष्टिक शेतीचे आदेश देतो. सोबत सिंचनाची व्यवस्थाही दुरुस्त करून देतो. तसेच त्या 1 करोड सुवर्ण मुद्रा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरतो. पुढे वर्षभरानंतर धान्य भाज्या चांगल्या प्रमाणात उगवल्या जातात, ज्यामुळे प्रजेचंही कल्याण होतं आणि राज्याची धान्याची कमतरताही निघून जाते. अशा प्रकारे मगध राज्यावर आलेले हे खाद्य संकट दूर होते. इथे श्रीकृष्ण आपली कथा संपवतात. तेव्हा श्रीकृष्णाच्या या कथेतून ज्ञान प्राप्त करून शिकारी परिपूर्ण होतो. त्याला समजले होते की महांता जीव घेण्यात नाही तर जीवन देण्यात आहे.
शिकारी भगवान श्री कृष्णाच्या पुढे हात जोडतो आणि शपथ घेतो की इथून पुढे तो आपल्या संपूर्ण जीवनात कोणत्याही प्राण्याचा जीव घेणार नाही. तर मित्रांनो, जीवनाचं हेच मूल्य भगवान श्रीकृष्णाने आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितले आहे. अर्थातच ज्या प्रकारे आपल्याला आपला जीव प्रिय आहे, तसेच इतर प्राण्यांनाही त्यांचा जीव प्रिय आहे. तर या कथेनंतर तुमच्यावरचा निर्भर आहे की तुम्हाला कोणता आहार ग्रहण करायचा आहे. तसेच वैज्ञानिकांच्या मते आपल्या शरीराला मांसाहारपेक्षा शाकाहारी आहार जास्त फायदेमंद असतो. तर तुम्हाला ही माहिती आवडली का कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.